पुन्हा एकदा त्यानं आठवणीतली ती दुसरी हालचाल केली. वाऱ्यावर सापडलेल्या कागदाच्या कपट्यासारखा तो चमकत्या प्लॅस्टिकचा 20 फुटाचा लंबगोल हलकेच वर चढला आणि वर हवेत तरंगायला लागला. जरा प्रयोग करीत करणनं तराफा शहराच्या दिशेनं वळवला, त्याला वेग आणला. वाऱ्यावर त्याचे लाल केस भुरभूर उडायला लागले. घामेजलेल्या शरीराला गार वारा झोंबत होता, डोळ्यात पाणी आणत होता. नुकतीच संध्याकाळ झाली होती. आकाशात 7-8 चंद्रांची रांग होती. धातुनगरातल्या रस्त्यांवर दिवे चमकत होते. अंधारलेल्या आकाशाविरुद्ध प्रकाशाने उजळलेले उंच उंच मनोरे तळपत होते. राजवाड्याच्या बाहेर तो रोबोटमधला वेडाचार पसरलेला दिसत नव्हता, कारण खालच्या रुंद रुंद राजमार्गांवर किंवा चौकात लढाईची धामधूम अजिबात दिसत नव्हती. करणच्या मनात त्याच्या यानाचा विचार होता. त्यांना पकडणाऱ्या त्या शक्तिक्षेत्रात अजूनही ते तसंच असहाय्यपणे जखडलेलं असेल का? त्यानं आपल्या मनगटावरची रेडिओ पट्टी प्रभावित केली. तिचा संपर्क यानाच्या मेंदूशी होता, पण त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही. आता ते पाहायला वेळही नव्हता, कारण त्याला असं दिसलं की त्यांचा मार्ग रोखण्यासाठी त्यांच्यासारख्याच तराफ्यांची एक त्रिकोणाकृती रचनेची तुकडी सरळ समोर वर चढत होती. सीमेवरचा पहारा, सौला भयभीत आवाजात म्हणाली. आणि या तराफ्यात काही शस्त्र नसणार, करण कठीण आवाजात म्हणाला. डॉक्टर, तुमची ती छडी आणखी काही बाहेर शिल्लक आहे का? नेमजीन खेदानं मान हलवीत होते. बहुतेक नसणार, शेवटी शेवटी मी तिचा सर्रास वापर केला होता. शक्तीपेशी आपोआप भारीत होतात, पण त्यांना वेळ खूप लागतो, काही तास तरी जावे लागतात. म्हणजे त्याचा उपयोग नाही तर, करण म्हणाला आणि तराफ्याच्या बसक्या कठड्यावरून खाली पाहू लागला. मग त्यांना हुलकावणी देणं एवढा एकच मार्ग शिल्लक राहिलाय तर, आता घट्ट धरा. हा, समोरून येणारा तराफा अगदी जवळ येईपर्यंत करणनं वाट पाहिली आणि अगदी शेवटच्या क्षणी त्यानं आपला तराफा भोवंड आणणाऱ्या गतीनं सरळ वर उभाच्या उभा वर नेला. शक्ती वाढवून वेगही वाढवला. 2000 फूट चढल्यावर त्यानं तराफा सरळ केला. सरळ लांबवरच्या अवकाश तळाची वाट धरली. अवकाश तळ विस्तीर्ण धातुनगराच्या दुसऱ्या टोकाला होता. तिथपर्यंत पोचायला आपल्याला पुरेसा वेळ मिळेल का नाही याची शंकाच होती. तराफ्यांनी त्याचा पाठलाग सोडला नव्हता. क्षणाक्षणाला ते जवळच येत होते. करण मागे एक ओझरती नजर टाकीत असतानाच अगदी पुढच्या तराफ्यातून एक झगझगती अग्निरेखा निघाली. त्यांच्या अगदी जवळ पण जरा डाव्या हाताला एक मोठा स्फोट झाला. त्या धक्क्यानं त्यांच्या तराफ्याला खूप मोठे हेलकावे बसले. त्यानं तराफा गर्रकन अर्धवर्तुळातून फिरवला आणि भक्ष्यावर झेप घेणाऱ्या गरुडासारखा सरळ खाली आणला. त्याच्यावरून हवा किंचाळत वर गेली. तो आता पाठलागावरच्या तराफ्यांच्या खाली आला होता. पुन्हा एकदा अर्धवर्तुळातून वळून त्यानं अवकाश तळाचा मार्ग धरला. पण आता पाठलागावरचे तराफे त्याच्या हुलकावणीला फसले नाहीत. ते सर्व बाजूंनी त्याच्या भोवती आले. तो आता आणखी खाली तर जाऊ शकत नव्हता. एव्हानाच काही उंच उंच मनोरे चुकवून त्याला जावं लागत होतं. आता शत्रूची फळी फोडून परत वरही जाता येणं अशक्य होतं. म्हणजे हा शेवट होता तर. दात आवळले गेले. त्याला खाली उतरवायला लावायला त्यांना असा कितीसा वेळ लागणार होता? जर त्याच्यापाशी एखादंच शस्त्र असतं तर. त्याचं पिस्तूल त्याच्याजवळून अगदी सुरुवातीसच काढून घेण्यात आलं होतं. वरून तराफे खाली येत होते, त्याला जमिनीकडे दाबत होते. डाव्या हातात सुरकंडी मारून निसटण्याचा त्याचा प्रयत्न फसला. त्याच क्षणी ते सर्वच्या सर्व त्या बाजूला वळाले. त्याची वाट रोखली गेली. सौला व नेमजीन यांच्याकडे पाहत खेदानं मान हलवीत करण म्हणाला, काही इलाज चालत नाही, सर्व प्रयत्न फसले आहेत. आपण आता एकमेकांचा शेवटचा निरोप. त्याचे शब्द अर्ध्यावरच थांबले, कारण डाव्या हाताचा तराफा स्फोट होऊन एकाएकी दुभंगला. जळत्या प्लास्टिकच्या तुकड्यांचा त्यांच्यावर पाऊस पडला. मग उजवीकडचा एक तराफा जळायला लागला. काळ्या धुराचे लोटच्या लोट निघायला लागले. नवल करीत बसण्यात करणनं वेळ दवडला नाही. घट्ट धरा, हं, तो ओरडला आणि नाश पावलेल्या दोन तराफ्यांची रिकामी जागा झाली होती तिथून त्यानं आपला तराफा सपाट्यानं वर काढला. बाकीच्यांनी पुनर्रचना करून ते खिंडार बुजवायला वेळ मिळायच्या आतच तो त्यांच्यातून आरपार गेलाही होता.
पुन्हा एकदा चमत्कार झाला होता, ऐनवेळी त्यांची सुटका झाली होती. अवकाश तळाचा मार्ग वेगानं कापताना त्यानं एकदाच मागे वळून पाहिलं. पाठलागासाठी ते वळले होते, पण त्यांच्यातले एकामागून एक नाश पावत होते. लाल स्फोट होत होते, काळा धूर निघत होता, जळते आणि वितळत्या प्लॅस्टिकचे तुकडे खालच्या नगरावर पडत होते. करण, हा काय प्रकार आहे रे? नेमजींना नवलानं विचारलं. मला कल्पना नाही, पण हा प्रकार एवढ्यात थांबू नये एवढीच प्रार्थना, करण हसत म्हणाला. त्यांची प्रार्थना ऐकली गेली. शेवटचा तराफा स्फोट होऊन नाश पावला आणि सर्व आकाश त्यांच्यासाठी खुलं झालं. पण त्यांची सुटकेची भावना क्षणभरातच साशंक झाली, कारण त्यांच्या डोक्यावरच सर्व आकाश झाकळून टाकणारा एक प्रचंड काळा आकार आला होता. पण करणनं क्षणभरातच आनंदाची आरोळी दिली. डॉक्टर, ते माझं यान आहे, आपली फत्ते झाली, तो ओरडला. तो प्रचंड काळा आकार त्यांच्या दिशेनं पुढे खाली येत होता. खालच्या पृष्ठांवर प्रेसर झोतांचा, ज्यामुळं ते ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाविरुद्ध तरंगत होते, त्यांचा निळसर प्रकाश दिसत होता. करणनं मनगटावरच्या पट्टीवरचे बटन दाबले, रेडिओ सुरू झाला. यान, तू इथे कसा काय आलास? आणि त्या तराफ्यांवर हल्ला तू केलास? त्याच्या हातावरच्या लहान क्षेपकातून तो परिचित यांत्रिक आवाज आला. 10:30 मिनिटांपूर्वी मला जाणवलं की माझ्या मेंदूवर नियंत्रण करणारं शक्ती क्षेत्र बंद पडलं आहे. आधी सूचना क्रमांक 3 प्रमाणे मी स्वतःच निर्णय घेतला आणि तुझा शोध घ्यायला सुरुवात केली. काही वेळापूर्वी मला तुझा संदेश पोहोचला. एवढ्यात मला दिसलं की काही स्वयंचलित तराफे तुझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, तेव्हा मग मी त्यांच्यावर हल्ला केला आणि पुरे करण ओरडला. सगळं समजलं, मी आता वर येत आहे, आहेस तिथेच थांब, मी जवळ येताच पुढचं लॉक उघड. तराफा वर चढत चढत 7,000 फुटांवरच्या यानापाशी पोहोचला आणि मग करणनं तो अगदी सावकाश यानाच्या पुढच्या टोकाशी आणला. लॉक उघडलं आणि आतला प्रकाशित भाग दिसू लागला. सौलाला हातानं आधार देत करणनं यानात चढवलं. तिच्या मागोमाग लठ्ठ नेमजीन धापा टाकीत आत गेले. करणनं तराफ्यावरची कळ खाली अशा स्थानावर आणली आणि तराफा खाली जाऊ लागताच लॉकमधून आत झेप घेतली. त्याच्या मागे लॉकचं दार बंद झालं. उभा राहता राहता करण म्हणाला, सर्व ठीक आहे यान, सर्व दारे सील कर, पेलिझॉनची वाट धर. यान मूकपणे त्या वाटेवर निघालं. गेल्या काही तासातल्या धावपळीनं ते तिघही विलक्षण दमून गेले होते. शरीर थकली होती, पोटात भुकेची कालवा कालव होत होती, पण ते सर्व आता सुरक्षितपणे यानावर परत आले होते. परत मूळच्या वाटेवर प्रवासाला निघाले होते. पुढचा मार्ग सोपा नव्हता करणला माहीत होतं, पण उद्याची फिकीर उद्या.